गारे दुख हरे दूत वैष्णव गायका दीनानाथा हरे रूपा पाताल देवता
आणि क्षत्रिय कार्याने माणसाला धर्माची स्थिती उत्पन्न करता येते. त्यावेळेस हनुमंताने ते पाहिलं तेवढ्या नागांची माता सुरसा हिला पाठवलाय. सुरसा शीघ्र समुद्रामध्ये गेली आणि अशा मधोभाग उघडून राहिली आणि म्हणाली, अरे तू कुठे चाललाय? हनुमंतानं सांगितलं की हे माते, मी राम कार्य करायला निघालेलो आहे, मला राम कार्य करायचं आहे. आणि राम कार्य करताना म्हणे तू आता एवढी लंका इथून जाणार आहे, तर तू थोडी विश्रांती कर आणि माझ्या मुखामध्ये विश्रांती घे असं सांगितलं. त्यावेळा हनुमंताने राम कार्य पूर्ण केल्याशिवाय मी विश्रांती घेणार नाही असं सांगितलं. म्हणाले, मी किती मोठा आहे, तुझ्या शरीरामध्ये मी जाऊ शकणार नाही. म्हणून तिने आपलं मुख मोठं केलं, हनुमंताने आपलं मोठं शरीर लहान केलं. पण बुद्धी आहे की हिच्या पोटात खाऊन देईल आपल्याला, म्हणून पोटातून बाहेर पडले. कसं रूप केलं? अंगुष्ट प्रमाणम. देवांचं रूप जे आहे किंवा मूर्त्यांचं रूप म्हणजे अंगठ्याच्या एवढेच पाहिजे, अंगुष्ट प्रमाणम. म्हणून अंगुष्ट रूप केलं आणि प्रविष्ट होऊन बाहेर निघाले. सुरसेनं सांगितलं की खरा बुद्धिमान आहे, बलवान आहे. सुरसेनं त्याचं कौतुक केलं आणि त्याला आशीर्वाद दिला. समुद्रात पश्चात मैनक पर्वताला तो जलामध्ये होता, तो हनुमंताला विश्रांती देण्याकरता आला. कारण यांनाही असं वाटत होतं की आपणही रामकार्यात काहीतरी मदत करावी. दसकी लकडी एका होऊ द्या म्हणून कथेनुसार मैनर पर्वताने सुद्धा सांगितलं, हनुमंता तू इथे विश्रांती घे. त्यावेळेस हनुमंतानं सांगितलं, मणिभाई पर्वता, मला रामकार्यात विश्रांती घेता येणार नाही. मग मी गेल्यावर तुम्ही परत समुद्रात जा. मैना पर्वतानं हनुमंताला इकडे तिकडे पाहिलं आणि म्हणे, अरे अमृतासारखे फळं माझ्याकडे, ते फळ खा आणि मग सुखाने प्रवेश कर. मैना पर्वतानं त्याला पुन्हा सांगितलं, प्राचीन काळाचा काळ होता, पर्वतामध्ये देवराज इंद्र याने भीषण युद्ध केलं होतं. त्या समय राजा दशरथ हा इंद्राला मदत करण्याकरता आला आणि दशरथानं इथे इंद्राला बंधनातून सोडवलंय. दशरथ राजाचे उपकार आहे आमच्यावर, म्हणून आम्हाला राम कार्य करण्यात तुम्हाला मदत करायची. तेव्हा हनुमान म्हणाले, राम कार्य सिद्ध करण्याकरता मला जे श्रम पडत आहे त्याच्यामध्ये मला विभागणी नाही करायची. मला जो त्रास होतोय असं तुम्ही म्हणताय, पण मला राम कार्याचा त्रास नाही होत. मी जर तुमची मदत घेतली तर माझ्या पुण्यामध्ये तुमचा साठा होऊन जाईल. म्हणून कोणतंही काम आपण हाती घेतलं की ते निमूटपणे, आत्ता तू सांगितलं ना की आपण सगळी तळमळ करतो म्हणून आपल्याला ते वाटतं. ज्यांच्याविषयी तळमळ करतो त्यांना काही वाटत नाही, त्यांना यांना त्यांचा स्वभाव आहे असं, त्याला काही इलाज नाही ना. त्यांच्या बुद्धीचा आणि आपल्या बुद्धीचा फरकच पडणार आहे. व्यवस्था आणि व्यवस्थापन या विज्ञान युगामध्ये शाळा सांगते मुलाचा डबा रोज काय काय वेगळा आणावा, आई बाप म्हणतात चोरी घोंदा कोणी म्हणतात ते पुढे घोंदा कोणी म्हणतात. शेवटी शाळेनं विचार केलाय की हे मुलं असं खातील तर कसे चांगले होतील, म्हणून बऱ्याच शाळांचं पदार्थ ठरले काय द्यायचे शाळेला. तर बुद्धिवंत लोकांनी पाहिलं की हे सगळं बाहेरचं खाऊन खाऊन खराब होत आहे. लोक बुद्धिवान जगात खूप आहे, कुठेही मोठ्या मोठ्या दुकानातलं जरी असलं पदार्थ तरी त्यामध्ये गोंधळ आहे. कारण जास्ती मोठं काम करताना काही गोष्टीची धरसोड होतच असते, हे जुन्या लोकांना कळत असत. जुन्या लोकांना
कळत नसत. आता त्यांनी मध्ये सांगितलं ड्रिंक जे आहे ते चांगलं होतं, आता म्हणतात ते अनेक दिवसाचं आहे चांगलं नाही, पिऊ नका झालं. पण त्याच्याऐवजी बाहेरचं न खाणं हे खरंच प्या, सर्वच घरचं प्या हे लक्षात आलं पाहिजे माणसाचं. पण माणसं ते लक्षात येत नाही, कारण त्याला जो सहवास घडतो त्या सहवासामध्ये बरं चित्र दाखवलं जातं. एकदम माझा गालगी एकदम टॉप होत असतो, मुलांना तेवढंच आकर्षक होता मुलं. म्हणून दशरथ राजांना आम्हाला खूप मदत केली होती, म्हणून आम्हाला रामकार्यात करायचं आहे, तू फल भक्षण कर. मैनक पुन्हा म्हणाला कृपा करून मला स्पर्श तर कर, जाऊ दे. म्हणे का तुझ्या स्पर्शाने मी पवित्र होईल. वा वा, मला स्पर्श कर, मला पवित्र होऊ दे. आणि पुन्हा स्पर्श कर, मला पवित्र कर. हनुमंतांनी झालं ठीक आहे असं म्हणून हनुमंताने अग्रभागी मैना पर्वताच्या शिखरावर स्पर्श केला आणि हनुमंत पुढे निघून गेले. काही दूर गेल्यानंतर एक छाया पडली, तिचं नाव होतं छायाग्रहण. ही छाया काय करायची, माणसाला आकाशातून ओढून घ्यायची. आजही एक पर्व समुद्र आहे, त्या समुद्रामध्ये वरती गेलेलं विमान खाली ओढलं जातं, म्हणून विमानाचा मार्ग बदलवलेला आहे, आपोआप निघून जातो विमान खाली. अनेक लोक त्याच्यात गायब झालेले, जहाज गायब झालेले. तर त्याप्रमाणे ही छाया शक्ती होती, हिने हनुमंताला पकडण्याकरता प्रयत्न केला होता. हिचं नाव सिंहिका होती, ही भयान राक्षसी होती. सदा समुद्रामध्ये राहून समुद्राच्या वरतून जाणारा कोणीही उडत पक्षी असो काही असो त्याला ओढून घ्यायची आणि भक्षण करायचं. हनुमंताला तिने पकडण्याचा प्रयत्न केला. भगवान हनुमंताने पाहिलं की एक विघ्न आहे आपल्या गतीमध्ये, म्हणून तिला विरोध उत्पन्न केला आणि हनुमंताने तिच्याकडे खाली दृष्टी टाकली. सिंहिका नामाची राक्षसी शीघ्र मुख बंद पडलं आणि तिने पेड घेतला आणि समुद्रामध्ये पडून गेली. म्हणून छाया नावाचं ज्योतिष पण आहे आणि छायेवरून लोक विपरीत कर्म करता मांडले. असं जर आपली छाया पडली तो दुष्ट माणूस मागे असेल तर त्या छायेवर तो प्रक्रिया करत असतो आणि त्याने प्रक्रिया केली की तो माणूस त्या माणसाच्या मागे चालत जातो आणि मग त्याला तो लुटतो. म्हणून छायेचा प्रकार आहे. ती पश्चात हनुमंत पुढे गेले, तदनंतर समुद्रामध्ये दक्षिण किनाऱ्यावर लंकेच्या समीप परलंकापुरीमध्ये पोचले. त्याला रावणाची पुत्री क्रोंचिका सिंहिका ही राक्षसी तिचा वध केला. हनुमंत रात्रीच्या समयी लंकेमध्ये पोहोचले का आपल्याला कोणी पाहू नये म्हणून. आणि दुसरं, रात्रीच्या समयी सगळे राक्षस निवांत असतील. हनुमंताने डाव्या हातानं एका मुठीनं तिच्यावर प्रहार केला आणि लंकापुरी राक्षसी ब्रह्मदेवाचं वचनाचं तिला स्मरण झालं, एक वानर येईल तुझा उद्धार करेल. आता भगवान शंकराला पार्वती म्हणाली महाराज असं का घडलं त्या वानरीविषयी, तर पूर्वकाळामध्ये ब्रह्मदेवानं मला सांगितलं होतं वानर ज्यावेळा तुझ्यावर प्रहार करेल तेव्हा तोच वानर रावणाचा वध करेल. त्याच रावणामुळे मरेल रावण, तो लंका जिंकेल. लंकापुरीची स्थिती अशी आहे. नंतर हनुमंताने लंके नगरीमध्ये प्रवेश केला, पाहता पाहता गोपुर पर्वत. बरं रावणाने असं केलं होतं की सगळे धरण मंदिराच्या आकाराचे, म्हणजे समोरच्या माणसाला आता सुद्धा असं वरतून घुमट करायची पद्धत झाली आहे, घुमट करतात. लंकेमध्ये रावणानं तसंच केलं होतं, वरती भगवंताचं स्वरूप म्हणजे देवालय आणि आज काम प्रधान लुटून आणायचं, इकडून तिकडून आणायचं आणि लोक देवालय पाहिले की त्याच्यावर चढाई करायची नाही असा तो धोतो होता.
हनुमंताने चार प्रकारच्या चार भवनामध्ये सीतेचा शोध घ्यायला सुरुवात केली. तेव्हा एका गुंफेमध्ये कुंभकर्ण झोपलेला होता. प्रसन्न चित्तानं त्याला त्याने हनुमंताला पाहिलं, हनुमंताने त्याला पाहिलं, पण तो इतका निद्रेत होता की परत त्याचे डोळे लपून जाणार. त्यामुळं मेघनाथाच्या मंदिरामध्ये गेला सीतेला धुंडाला. तर पहिल्याप्रथम राम हनुमंतराय हे नाथ महाराजांनी लिहिलेलं या रामायणात नाही. जेव्हा लंकेमध्ये प्रवेश करत होते आणि रात्री, तेव्हा म्हणाले मी ब्रह्मचारी आहे, मी रात्री इथे प्रवेश करायला नको. मग हनुमंताने ध्यान केलं, खरा ब्रह्मचारी मनाचे विचारी म्हणून भेटला तया रावणारी. विचार केला मी ब्रह्मचारी, माझं मनच जाणार नाही, इंद्रिय कुठून जातील, म्हणून लंकेमध्ये प्रवेश केला आहे आणि निर्भय चालले आहे. अशा प्रकारे सगळ्या गल्या बाजार सोहाटा हनुमंत पाहत आहे, पण कुठेही सीता दिसत नाही आहे. शांत चित्तावाने विभीषणांच्या घरामध्ये प्रवेश केला आहे. तिथे रामनामाचं कीर्तन चाललेलं होतं आणि हनुमंताने पाहिलं की इथे रामनामाचं कीर्तन म्हणजे भांगेमध्ये तुळस. त्यावेळा विभीषणानं आपल्या पत्नीसहित संकीर्तन केलं होतं. त्या ठिकाणी त्यांनी शोध घेतला आणि तिथून पुढे चालले गेले. मग मेघनाथाच्या घरामध्ये गेले, तिथून रावणाच्या घरामध्ये गेले. कसे गेले म्हणे, मनसा वायुरूपेन, अगदी छोटं सुरू वायुरूपानं सगळे दिवे विझवून टाकले. आता इथे आपण ज्या योनीत जन्म घेतलाय त्याचं कार्य करताय. सगळ्यांच्या घरात जे दिवे होते ते सगळे दिवे विझवून टाकले, गोंधळ पाजून दिला. कारण लोक अंधारात काही चढफड करतील तोपर्यंत आपण जिथे संकीर्तन चाललाय तिथे चालले जाऊ. रावणाच्या महालात गेले, सीता दिसले नाही, रावण झोपलेला दिसला, त्याचे दिवे बंद करून टाकले. असं आहे. आताही लोक बा चोरी करताना हे बंद करून टाकतात सीसीटीव्ही, आणि मग चोऱ्या करतात. कारण चोरी करणाऱ्याला आपल्यापेक्षा जास्त अक्कल असते आणि तो त्याच्यात प्रवीण असतो, त्याला ते बाजू ताबडतोब जमून जात. म्हणून वायुरूप झाले, रावण सभेमध्ये वस्त्रहीन करून टाकला, रावणाची दाढी दिशा ही जाळून टाकली. जल पाणी घ्यायला लोक येत होते, त्यांचे घडे फोडून टाकले, जेणेकरून लंकेमध्ये धुमाकूळ माजवली. आणि मग भीमेश्वराच्या दारापुढे आले तर तुलसी तुलसी वृंदावन. आणि हनुमंताने पाहिलं तर दरवाज्यावर एका ठिकाणी राम आणि दुसऱ्या ठिकाणी म लिहिलं. राम इथे लिहिणारा कोण आहे? म्हणून आज घरामध्ये जाऊन पाहिलं तर विभीषण संकीर्तन घर. दोन भगवत भक्तांची भेट झाली. कपाळी गोपीचंदनाचा टिळा, त्याच्यावर लाल गंध लावलेल्या विभीषणानं विचारलं, आपण कोण आहात? म्हणे रामदूत. कशाला आले? राम कार्य करायला. काय कार्य आहे? सीतेचा शोध. म्हणे अशोक वनात अशा अशा ठिकाणी आईसाहेब आहे, आपण शोध करावा. विभीषणाच्या मनात भय नव्हतं की हा गेल्यानंतर आपल्याला काय होईल, कारण भगवंताच्या नामावर ते निर्भय इतक्या दिवस झाले राहत होते. तिथे रावण काहीच करू शकला नाही. रावणाला जेव्हा कळालं किंवा यांच्या घरावर राम शब्द लिहिलाय, तेव्हा रावण आल्यावर तर त्यांना महाराज राम न्या, राम म्हणजे रावण, म म्हणजे मंदोदरी. मी मोठ्या भावाला मोठ्या वहिनीला वंदन करून घरात जातो रोज. रावण खुश होऊन गेला, म्हणजे इतका विद्वान होता पण इतका हुलगुई होता तो. एका दरवाजेकडे रा लिहिलं आणि इकडे म लिहिलं. आता ते झालं राम, पण हा म्हणे नाही, रा म्हणजे रावण, म म्हणजे मंदोदर. पटवून दिलं त्याला, कारण बुद्धी चातुरी आहे ना. भगवत भक्त होते विभीषण,
संकटाच्या वेळेस बुद्धिचातुर्याचा उपयोग करून जीवन देणं हा क्षत्रियाचा धर्म आहे. सदासदी या जीवाचा नाश होऊ देऊ नये. हा देह पुन्हा पुन्हा मिळत नाही. दुर्लभो मानसो देहो देहिनाम क्षणभंगुर हा. म्हणून बऱ्याच लोकांनी ब्रिटिशांना लिहून दिलं की आम्ही काही चळवळ करणार नाही, पण नंतर मात्र गुप्त चळवळ करतच राहिले. तर हा देह गेल्यावर मग काय होतं? भगतसिंग वगैरे राहिले असते तर आणखीन कलह झालं असताना सगळ्यांना हलवून सोडलं. हे त्यावेळेला देहाचा विचार करायचा. सहजासहजी हा देह जाऊ द्यायचा नाही. तर हा देह मिळाला तर परमेश्वर साधतो. हा देह नसेल तर परमेश्वर सापडत नाही. म्हणून दुर्लभ मानसो देहो देहिनाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभम मन्ने वैकुंठ प्रिय दर्शना. या भगवंताच्या या शरीरामध्ये आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होणार आहे. म्हणून त्यावेळेस हनुमंताने विचारलंय की अशोकवनाचा रस्ता तेव्हा विभीषणानं रस्ता दाखवलाय. हनुमंताने त्याला सांगितलं तू माझ्या बरोबर चाल, मी तुला दिसेल, बाकी त्यांना दिसणार नाही. अशी एक विद्या आहे म्हणतो. मग म्हणे हनुमंता मला सुद्धा रामाला भेटायचं आहे, ती विद्या मला दे म्हणजे मी इथून निघून जाईल आणि रामाला भेटेल. म्हणून रामानं हनुमंतानं एक भोजपत्र दिलं, त्याच्यावर राम शब्द लिहिला होता, विभीषणाला देऊन टाकला. काय सरळ येऊन नाही म्हणे, म्हणे मी राक्षस आहे, कपट रूपाने येणार नाही. यांना कावळा घार कोपर काही बंद येत होतं, हे ताबडतोब रूप घ्यायचे आणि सगळा हे काढून आणायचं. याला तोतिया म्हणतात, बरोबर तपास काढून आणतात. आपल्या भाषेमध्ये खबऱ्या म्हणतात. तू तपास करतो, तू मंदिरात जाऊन बसतो, लोकांच्या गोष्टी ऐकतो, पाहून कसं काय घडलं तुमच्या गावात, असा काय गुन्हा म्हणतो, म्हणतात त्याचे बहुत खराब होते. तो बरोबर विचारतो त्यांना आणि आपले लोक सांगताय त्यांना काही माहीत नसतं, खरं सांगायचं आणि बरोबर तपास ना. त्याप्रमाणे हनुमंत कोणालाच दिसत नव्हते, फक्त विभीषणाला दिसत होते. आणि विभीषणानं रस्ता दाखवून दिला. पार्वतीने विचारलं महाराज राक्षस काही जाणणारी मंदोदरी शिरके समान कशी दिसत होती. मी असं ऐकलंय की संसारातल्या सगळ्या स्त्रियांपेक्षा सीता आणि मंदोदरी यांच्यामध्ये अंश जास्त होता. भगवान शंकर म्हणाले हे देवी याचं कारण ऐकते. भगवान विष्णून सीतेला निर्माण करताना विष्णून पूर्वकाळामध्ये मंदोदरीची प्रकल्पना केलेली होती. एकदा एका वरातील रावणाची माता कैकेयी हिला दुःख झालं आणि ती रावणाने म्हणाली अरे मला शिवलिंगाची नित्य पूजा करायची आहे. आज शेषाचा उच्छ्वास चाललेला आहे, दिवसेंदिवस पृथ्वी रसातळात जाते आहे, तर तू मला शंकराची आत्मलिंग प्रदान करून दे, म्हणजे जेणेकरून मी तुझ्याकरता शंकराची पूजा करत राहील. पा इतकं शंकराची पूजा करत होते, रावण चुकीचं वागत होता. पा आपण तुम्ही शंकराची पूजा करतो पण चांगलं सुधरत नाही ना, छल कपट खोटं सगळं करतो, तर ते केल्यामुळे फळ मिळत नाही. काही लोकांचा इतके सोमवार गेले, तितकी पूजा केली, आपण केलं ढमून केलं, ते गुण जे आहे ते त्यागल्याशिवाय त्याची फलश्रुती मिळत नाही कोणत्याही गोष्टी. आपल्या अंगी सद्गुण आणि एवढंच नाही तर दैवी गुण आले पाहिजे. आणि जेव्हा दैवी गुण येतात तेव्हा आपल्याला या ईश्वर भक्तीचा अनुभव येतो. जोपर्यंत दैवी गुण येत नाही तोपर्यंत ईश्वर भक्तीचा अनुभव आपल्याला येतो. म्हणून माणसामध्ये दैवी गुण वाढले पाहिजे. त्यावेळा रावण म्हणाला हे प्रभू मला दोन वर द्या, एका वरानं माझी माता तिने नित्य आत्मलिंगाची पूजा केली पाहिजे आणि पार्वती रूपाची पत्नी मला प्रदान करा. हे पहा लोक म्हणतात कुशात सांगत होतो पार्वती रूपाची पत्नी पाहिजे म्हणे, कारण पार्वती अतिसुंदर होती.
स्त्रियांची कल्पनाच अशी आहे, आपल्या बुद्धीमध्ये जेवढ्या स्त्रिया पाहिल्या आहेत त्याच्यापेक्षा जर वेगळी दिसली तर तीच पाहिजे होते, आणि त्याच्यापेक्षा आणखी वेगळी दिसली तर हे लोक पण तीच पाहिजे होते. हा सिद्धांत आहे. म्हणून जगात तर सुंदराहून जर वर्चन खूप असणार. आपल्याकडे तर प्रांतवार आहे, रंग रूप येणं, नाक कान डोळे हॅट मुकपणा, असे गेले तर पंजाबकडे गेलं तर धेपाड स्त्री आहे, काही ठिकाणी गेलं तर नांगावरून ट्रॅक्टर गेलंय. मग कसे तर याकरता हा शंकराकडे गेला आणि शंकराकडे स्वतः पार्वती सारखी स्त्री पाहिजे म्हणे. आता ही त्याची बुद्धी फिरलेली होती. हे देवा, हे पार्वती, रावणाचं वचन ऐकून त्याला मी आत्मलिंग दिलं आणि आत्मलिंगाबरोबर तुलाही दिलं, कारण लिंगाच्या खाली पार्वती असते, जी शाळुंका असते ना तिला पार्वती म्हणतात आणि लिंग म्हणजे वर्तुळ. म्हणून महादेव आणि पार्वती हे सोटे सोट पाहिजे मोकळे. आता अशा पंचमुखी मूर्ती असतील तर त्याला मोकळं करता येत नाही, पण लिंग म्हणजे गोलाकार. म्हणून त्या ठिकाणी तू हे रावणा तुला लिंग देतोय, दाते समयी भूमीवर ठेवायचं नाही, जर ठेवलं तर तुम्ही तिथेच निवास करेल असं रावणाला सांगितलं. देवी पार्वती तथा आत्मलिंग देऊन तो घेऊन निघाला. शंकरानं दिली आसना खाली पार्वती हनुमान आणि त्याला काढला. त्या समयी भगवान विष्णूचं स्मरण पार्वती करत होती. भगवान विष्णूचं स्मरण पार्वती करत होती. तर भगवान विष्णून आपले अंगातलं चंदन जे आहे, भगवंताच्या अंगाला चंदन आहे, चंदन लेप जो लावला जातो त्याचं कारण आहे. चंदनांचं महत्पुण्यम पवित्रम पाप शोषण, त्याद्वारानं मंदोदरी नावाची एक सुंदर स्त्री निर्माण केली आणि ती मय दानवाला अर्पित केली भगवान विष्णून. हा मय म्हणजे तुमच्या वास्तुशास्त्राचा निर्मिता. हे सगळं दैत्यांकडून आलंय. वेदातले वचन वेगळे आणि लोक जो ज्याला पटेल ते सांगतो त्याच्या बाबतीत. समर्पित केली ते घेऊन मय दानव शीघ्र पाताळ स्त्री आपल्या श्रेष्ठ भवनाकडे निघाला. तदनंतर भगवान विष्णूने द्विजरूप धारण करून दशाननाला म्हणजे गणपतीला शिवानं कृत्रिम दुर्गा देऊन ठगूळ आहे. पाताळामध्ये दानव राजा मय जो आहे त्याच्याकडे पार्वती झुकून ठेवली असं भगवान विष्णूनं त्यांना सांगितलं. तू स्वर्गलोकात भूलोकात तिला घेऊन याच्यापेक्षा ती सुंदर आहे. शंकरानं आपल्याशी छळ केला म्हणून कृत्रिम दुर्गा सोडून देऊन पाताळ लोकामध्ये मय गेला. मयाजवळ गेला रावण आणि पर्वतराजपुत्री अत्यंत रमणीय पर्वतावर सुखानं परत आली. विप्रवेश धारण केले विष्णू कथन सत्य मानून दशानन पुन्हा तिथे आला आणि हसू लागला की मी मनोभावे चांगली तऱ्हानं जाणलं होतं. आपण ही कृत्रिम पार्वती मला देताय, वास्तविक पर्वतावर व रसतलामध्ये तिला काय शिकवलं. अशा प्रकार पार्वतीला मी घेऊन जाईल असं सांगून पार्वतीला शिवलिंग समर्पित केलं. रावण पाताळ लोकात गेला, तिथे उन्मुख झाला आणि मार्गामध्ये लघुशंकेकरता दशा म्हणजे गणेशानं ते आत्मलिंग सांभाळण्याची कबूल केली. याला लघुशंका लागली. क्षणभरामध्ये यांनी त्याला तीन आरोळ दिले की मी तीन वेळा हाक मारेल तुला, जर नाही आला तर मी खाली ठेवून देईन. इकडे रावणानं परत येण्यात वेळ लागला. भगवान विष्णून समुद्राच्या पश्चिम किनाऱ्यावर गणेशानं ते लिंग स्थापन केलं आणि निघून गेलं. रावण परत आला, लिंग भूमीवर ठेवलं गेलं, त्या लिंगाला डोकं लावून हलवून हलवून थकून गेला, पण भूमीत प्रविष्ट झालेलं लिंगाचा शिरोभाग वरती राहिला. त्या स्थानाचं याने छेद केला म्हणजे गड्डा केला
त्या गड्ड्याच्या द्वारानं जसं जसा खाली जायचा तसं तसं पृथ्वीत लिंग जायचं, आणि म्हणून कर्ण उद्देशानं त्या लिंगाचं नाव पडलं गोकर्ण. तदनंतर खिन्न मनानं रावण चुपचाप पाताळलोकात गेला, तेथे दानवाकडे पाहिलं, अत्यंत श्रेष्ठ मंदोदरी दिसली. त्याने प्रार्थना केली मयाला, ही मंदोदरी मला प्रदान कर. तदनंतर मयानं आपली कन्या मंदोदरी रावणाला दिली, तिचा विवाह केला आणि भेट प्रदान करून रावणानं अमोघ शक्ती प्राप्त केली. शत्रूंचा विनाश करण्याकरता स्मोक्ष पाहून रावणानं मंदोदरी नावानं पुकारली. रावणानं अत्यंत प्रसन्नतेनं आपल्या निवासस्थानी मातेला सांगितलं, बघ लिंग घ्यायला गेलो पण लिंग न मिळता उत्तम श्री मिळाली. रावणाच्या प्रभावानं रावणानं तिन्ही लोकांना वश केलं. लंकेचं राज्य प्राप्त करत होता, पण लंकेमध्ये हनुमान आल्याबरोबर रावणाचं बलच नष्ट होऊन गेलं. जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठ, बुद्धिमान मनुष्य तिथे गेल्यामुळे त्या स्वरूपाची स्थिती जाणली. रावण अत्यंत विलंब करू लागला, त्यावेळेस त्याला हनुमंताने आपल्या अनेक लीला दाखवल्या आहेत आणि अनेक लीलाच्या योगानं स्वरूपाचा अनुभव आला. मग हनुमंतराय अशोकवनात गेले, अनेक प्रकारचे वृक्ष सुशोभित असं वन पाहिलं. आता या ठिकाणी सीतेला ठेवण्याचं कारण काय होतं? तर या अशोकाचं झाड जे आहे, अशोकस्य शोकनाशना, हे शोकाला दूर करत, म्हणजे शोक होऊ देत नाही, म्हणून त्या अशोक वृक्षाच्या खाली सीतेला मुद्दाम ठेवतो. म्हणजे मला तिला दुःख व्हायला नको, दुःख नाही झालं म्हणजे आपल्याला अनुकूल होईल असा रावणाचा विचार होता. पण त्या ठिकाणी सीता अशोकवनामध्ये बसून रामाचं चिंतन करीत होती, त्यामुळे तिला प्रसन्नता आणि अप्रसन्नता आली नाही. जो ईश्वराचं चिंतन करतो त्याला प्रसन्नता आणि अप्रसन्नतेचा प्रश्नच राहत नाही, कारण तो सदोदित प्रसन्न असतो. प्रसन्न वदनं ध्याये सर्व विघ्नोप शांत, सगळ्या विघ्नांना शांत करतो तो भगवंताच्या नावाने. म्हणून रावणाच्या समीप झोपलेली मंदोदरी हनुमंतानं पाहिलेली होती, पुन्हा सीतेच्या तपासामध्ये आले. अशोकवनामध्ये आईसाहेब सतीसुद्धा तशाच दिसल्या, कारण दोन्ही भगवान विष्णूच्या शरीरातून निघालेले आहेत, शक्ती आहे. सीतेनं त्या ठिकाणी आपलं एका आसनानं बसून मलिन वस्त्र परिधान केलेलं आणि भूमीवर बसलेली, शोकानं व्याकुळ झालेली, पण मुखामध्ये राम 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 राम. त्यावेळेस शिंपा वृक्षाच्या शाखाच्या अग्रभागी पल्लवांमध्ये लपून बसले होते हनुमंत. यांनी पाहिलं की आईच्या अंगावर काही अलंकार नाही आहे. त्यावेळेस आता काय करावं? सुग्रीवानं मात्र त्यांना सांगितलं होतं की तू सगळं घेऊन त्या दिवशी रात्री रावण झोपला असताना रावणाला एक स्वप्न पडलं की आपल्या लंकेमध्ये कोणीतरी वानर घुसलं आणि वानरानं अति नुकसान केलं. अशा प्रकारे रावणानं स्वप्न पाहिल्यानंतर वानर लंकेमध्ये आलं होतं, अशोकवट्यामध्ये सीता त्याला पाहत होती, हातामध्ये आपली दिलेली रामानं जी मुद्रिका आहे ती मुद्रिका टाकण्याच्या विचारात हनुमंत होते. त्या ठिकाणी सगळ्या स्त्रिया सीतेची विनंती करीत होत्या, तू फळ खा अमुक खा. त्यावेळा सीतेने सांगितलं की माझ्या रामनामानं मला शक्ती येते, मला रामानं सोडलं नाही आहे, या रावणानं मला माझा
घात केला आहे आणि याने मला पळून आणलंय. त्यावेळेस रावण पुन्हा त्या ठिकाणी आला आहे आणि रावणानं सीतेला विनवलंय, मनवलंय. त्यावेळा सीतेनं सांगितलंय की तू राम भयापासून सुटणार नाही, तुला राम भय राहील, कारण तू भुक्षुक वेषामध्ये आला आणि मला भिक्षा मागितली. हरिओम. भिक्षा मागितलेली आहे. हे सगळं सीतेनं रावणाला भडकवलं. त्यावेळेस मंदोदरीनं रावणाला समजवलं होतं की तुम्ही असं करू नका, हा अधर्म आहे, या अधर्मामुळे तुमचं बल कमी होईल. त्यावेळेस सीतेनं रावणाला सांगितलं, हे सीता, हे मंदोदरी, तुम्ही दोघांनी मला जन्म दिलाय. एका पेटीमध्ये मी तुमच्या घरी आली होती आणि तिथे कन्यारत्न झालं आणि तुम्ही ती जनक राजाच्या राज्यामध्ये पेटीत जमिनीत टाकून दिले. तुम्ही माझा काही विचार न करता मला मरण यावं याकरता जमिनीत टाकले. मी तुम्हाला मारल्याशिवाय राहणार नाही असं वचन दिलं होतं. कारण श्री चौताळी संतापली म्हणजे नाशच होतो एवढं लक्षात ठेवा. आपल्या लोकांच्या घरामध्ये सुद्धा बाईला जास्ती चिडवलं मारलं तर ते म्हणजे तुमची खानदानच असेल तर खरा. त्यामुळे दोष प्राप्त होतात. हनुमंताने हे सगळं पाहिलेलं आहे आणि रावण आपला झोपलाय, मनामध्ये स्वप्न पाहतोय, कुंभकर्ण सुद्धा स्वप्न पाहतोय, विभीषण मात्र आनंदित आहे. दैवयोगानं हनुमंताने आपली मुद्रिका आईसाहेबांच्या पुढे टाकली. सीतेनं ती मुद्रिका उचलली आणि मर्मस्थळाला लावली. त्यावेळेस हा मुद्रिका टाकणारा कोण आहे, तो ज्या रूपात असेल त्या रूपात त्याने माझ्याजवळ यावं. त्या ठिकाणी त्रिजटा होती, ही विभीषणाची मुलगी होती, ही अतिशय सज्जन होती, म्हणून रावणानं सीतेच्या जवळ ही त्रिजटा ठेवली. आता त्रिजटा म्हणजे सत्व, रज आणि तम या तीन बुद्धीने युक्त असलेली राक्षसी आणि तिच्या रक्षणाकरता सीता, सीता म्हणजे शुद्ध बुद्धी. रामाच्या आरतीमध्ये निजबळ निज शक्ती सोडविली सीता, म्हणून येणे झाले अयोध्या रघुनाथा. मग काय झालं नाही अयोध्येमध्ये, आनंदे ओसांडे वैराग्य भरता, आरती घेऊन आली कौसल्या माता. आपण जर आपल्या शुद्ध बुद्धीला या त्रिजटातून सोडलं, सत्व रज आणि तम, काम क्रोध आणि मद याच्यापासून जर सोडलं तर अहंकार रूपी रावण आपल्याला ग्रहण करू शकत नाही. आणि जर आपण या त्रिजटेतून आपल्या शुद्ध बुद्धीला सोडलं तर रावणाची हिंमत नाही, राम आपली बुद्धी बरोबर त्याच्याकडे लावेल. सिद्धांत आहे. त्यानंतर सीतेला विश्वास झाला, हनुमंताला खाली बोलवलं, हनुमंताने सीतेला वंदन केलं आणि विस्तारपूर्वक चित्रकूट पर्वतापासून तर ऋषिवत पर्वतापर्यंतचा इतिहास सीतेच्या समोर ठेवला. तुम्ही कसे निघाले, काय निघाले, पंचवटीत काय घडलं, तुम्हाला रावणाने काय सांगितलं, सगळं इत्थंभूत सांगितलं. त्यामुळे सीतेची हनुमंतावर श्रद्धा बसली. सीतेनं सांगितलं की हनुमंता, आता तू जर जाशील तुझ्या गुरुला म्हणजे रामाला निरोप देशील माझा, पण जशी तिकडून मुद्रिका आली आहे तशी इकडून एक वस्तू घेऊन जा. म्हणे काय, चुडामणी ज्या हनुमंताच्या हातात दिला, त्रिकुट पर्वतावर पूर्व काक जयंत ही जी घटना घडलेली होती त्यावेळेस मी
मनोमन भगवतीची प्रार्थना केली होती. हनुमंताने सुद्धा विचार केला की स्वामी कार्य आपल्याला करायचं आहे, म्हणून जानकी मातेनं माता म्हणून नमस्कार केला आणि तीन प्रदक्षिणा केल्या सीतेला. जानकी म्हणाली, अरे तू मला माता समजतो, नेहो माता तू इतक्या लांबून आलेला आहे, तू थकला आहे. आईचं काम एक आहे, थकलेल्या मुलाच्या पोटात काहीतरी टाकणं, पण हल्लीच्या मायानंतर पुढे येऊन खाऊन ये. त्यांना काही तसं टाकायची इच्छा राहिलेली नाही, सगळ्या घरात पुढ्यात पुढे आहे असं येते. कोणत्याही आईला आपल्या मुलाच्या पोटात टाकण्याचा आनंद आहे, कारण त्याच्या पोटात जाईल तर त्याला सुबुद्धी होईल. आईचं अन्न सुबुद्धी देत, भगिनीचं अन्न दया देत, पत्नीचं अन्न समता देत, पण पत्नीमध्ये समता बुद्धी असली पाहिजे. म्हणून अन्नामध्ये अन्न देत आहे, पण त्याच्या करण्यामध्ये जो गुण येतो त्याच्या हाताचा येतो. आता पण तुम्हाला या बाजारात अन्न मिळतं, त्यांचा गुण काय आहे? पैसा घेणे. 5 रुपयाला एक पोळी आणि ताट वाढून दुसऱ्या पोळ्या पाहिजे असतील तर पैसे वाढव, पापड 10 रुपये. त्यांचा उद्देश काय असणार? तो दयाची वाटी एक खाली आणखी पाहिजे, पुन्हा 10 रुपये. त्यांचा हेतू तो नाही आहे. म्हणून हे मुलं पुण्यावरून शिकून आले की घरी आईला म्हणतात, आई मस्त स्वयंपाक कर, असं जेवू कणी, असं जेवू कणी. त्याचं कारण आहे ते अन्न. आईला, प्रत्येक आईला असं वाटतं की याच्या पोटात जावं, पण कलियुगामध्ये तसं राहिलं नाही. प्रत्येकाच्या हातामध्ये गुण आहे. म्हणून त्यावेळेस माता सीतेनं हनुमंताला सांगितलं की हनुमंता तू इथले फळं खा. म्हणाले, माते आम्ही वानर आहोत, आम्हाला खालचं पडलेलं फळ खाण्याची सवय नाही. आम्ही आमच्या हाताने तोडतो आणि मग खातो. म्हणे, नको, तू विध्वंस करशील. मग हनुमंत म्हणाले, खाली पडलेलं खाऊ? म्हणे, हा. म्हणून शेपटीला आज्ञा दिली की हे झाड खाली कर. म्हणून शेपटी गेली, कडकड कडकड झोपलं झाड, हनुमान खायला लागलं. दुसरीकडे शेपटी कडकड कडकड, आजूबाजूची सगळी जी भूमी होती झाडांची ती उद्ध्वस्त करून टाकली. का गेली आहे? एकच झाड पाडायला पाहिजे होतं, 2-4 फळं खायची होती. नाही, त्याला कळायला पाहिजे की कोणीतरी आलाय, कोणीतरी आला आहे, आणि आता आपलं कार्याचं कार्यक्षण पूर्ण झालाय, आता नाशच हातात राहिलेला आहे असं त्या रावणाला कळायला पाहिजे, तो चिडला पाहिजे. याकरता हनुमंताने ही लीला केली आहे. राक्षसी चिडायला लागल्या आणि राक्षसींनी आपला संदेश पाठवला, कोणीतरी एक वानर आला आहे आणि तो आपल्या फळांचं वन जे आहे ते उद्ध्वस्त करतो. त्या राक्षसींनी सभेमध्ये जाऊन रावणाला सांगितलं. अशोकवटाची घटना खडखडत शब्दामध्ये त्यावेळा रावणाला सांगितलं की ते वानर अशोकवटी उदास करत आहे. समाचार ऐकल्यावर रावण क्रुद्ध होऊन उठला आणि वनरक्षकांना जंबूमाळीला बोलवलं, तू तुझ्याबरोबर 20,000 राक्षस घेऊन जा अखया मारीला. मारीला जंबू माळी भोडी द्राटीला, आनंदाची गोडी स्वानंदाची गोडी घेऊन या. म्हणून 20,000 राक्षस घेऊन जा आणि उच्च गर्जना करा, हनुमंतावर प्रहार करा, नाहीतर त्याला बांधून घेऊया. सगळे राक्षस मारुती रायांच्या मागे लागले. मारुती राय वेगानं या ताल वृक्षावरून त्या ताल वृक्षावर आणि ताल वृक्ष उचलला आणि जंबूमाळीला प्रहार केला. त्याच्या मृत्यूचा बातमी सेनापतीला लागली, म्हणून हनुमंताने लाखो राक्षस मारून टाकले.
त्यावेळेस रावणाचा पुत्र अक्षय कुमार याला पाठवतो. रावणानं हनुमंतानं आपल्या गदगद सेनेसहित अक्षय कुमाराचाही वध केला. पुन्हा रावणानं आपला पुत्र इंद्रजित मेघनाद याला पाठवतो. करोडो राक्षस मेघनाथाच्या बरोबर संपवले. अहो रथारूढ होऊन अत्यंत तीक्ष्ण अस्त्रबाण हनुमंताला मारू लागला. त्यावेळा हनुमंतानं राक्षसी सेना मारल्यानंतर आपल्या पुच्छेला गोल घेराव गेला आणि या क्षणामध्ये त्याला घुसला. तेव्हा एक वृक्ष तोडला आणि मेघनाथावर प्रहार केला, त्याला छिन्नभिन्न केला. मेघनाथ एका गुंफेमध्ये लपला. ब्रह्मदेवांची हनुमंताने प्रार्थना केली की महाराज आपलं ब्रह्मास्त्र माझ्याकडे पाठवा. लंकेमध्ये रावणाच्या जवळ मी गेलेलो आहे. त्यावेळेस ब्रह्माजीनं मेघनाथापाशी आले आणि त्याला समजून सांगितलं, तुझा बल पराक्रम आता चालायचं नाही, ब्रह्मास्त्र हनुमंताला बांधायला उपयोगाला येईल पण त्याचं शरीर जाणार नाही. ब्रह्मदेवाचं वचन ऐकून मेघनाथ गुंफाच्या बाहेर आला आणि ब्रह्मास्त्र हनुमंताला बांधू लागला आणि रावणापाशी घेऊन गेला. तेव्हा रावणानं प्रशस्त हनुमंताला सांगितलं की तू कोण आहे, कुठून आला, तुला कोणी पाठवलं, खरं खरं सांग. हनुमान म्हणे, मी संपूर्ण रामाचा दूत आहे, माझा विस्तार म्हणजे माझे राम. हनुमंतानं रावणाला बरेच वेळा समजवलं. रावणा, अरे शत्रू भावना सोडून दे, शत्रू भावनेचा परित्याग कर आणि रामाला शरण येऊन रामाचं भजन कर. सीतारामाला वापस दे, बंधू बांधवासहित देवाला नमस्कार करायला ये, नाहीतर एक दिवशी तुझ्या लंकेचा पूर्ण नाश होईल. मारुती राय अशा प्रकारचं वचन ऐकल्यावर रावण म्हणाला, तू देवतांना जिंकणार आहे का, बर तुझं बल पौरुष पाहतो, याकरता व्यर्थ बोलू नको. तू ऐक, मी ब्रह्मदेवाला माझ्या घरी पंचांग सांगायला बोलवतो, तुझी काय लावली. सूर्य माझ्या दाराच्या रक्षावर आहे, चंद्र माझ्या डोक्यावर सावली करतो, वरुण देवता माझ्या घरी पाणी भरतो, वायू देवता झाडून काढतो, अग्नी माझ्या वस्त्राची साफसफाई करतो, सचिव पुत्र इंद्र मालिनी माझ्याकडे काम करता, यमराज माझ्या दारापुढे दंड घेऊन उभा राहतो, देवांच्या स्त्रिया माझ्याकडे दासी आहे, मार्तंड नाईक गणपती पशु रक्षण करतो, मंगळ आदी सगळे सिंहासनावर माझ्याजवळ आदर असतात, नवग्रह माझ्या पायाजवळ आहे, कुबेर माझा भाऊ आहे. असा भगवान मोठ्या मोठ्याने करायला लागला. त्यावेळेस हनुमान म्हणाले, बोलण्यापेक्षा कृती कर, आणि जर कृती करत नसेल तर मला सांग कृती करायला. हनुमंतराय क्रोधात आपले बाळ झाले आणि रावणानं दूतांना आज्ञा दिली, याची शेपूट कापून टाका. दूत निघाले शस्त्र घेऊन. हनुमंताने शेपटीला सांगितलं की जो दिसेल त्याला ठोक, चूर कर. हनुमंताचा एकही केस ढळला नाही. हनुमंत वीर होते. अशा प्रकारे हनुमंताने सगळ्या रावणांना, गावात फिरणाऱ्या लोकांनाही मारलं, पाणी भरणाऱ्यांचे घडे फोडले, जे काही त्यांचे प्रधान प्रधान दूत होते त्यांच्यावरही शेपटीचा प्रहार झाला. शेवटी रावणानं सांगितलं, याच्या पृथ्वीला अग्नी, आपल्या शेपटीला अग्नी लावा. तेव्हा सगळ्यांचे कपडे काढले गेले, पण शेपटी पूर्ण होईना, अजून मोठी होय, अजून मोठी होय, अजून मोठी होय, म्हणून सगळे उघडे झाले. सभेमध्ये रस्त्यावरचे लोक उघडे झाले, अर्धनग्न झाले, कापड बाजारात गेले, कापडात आणलं तर तेही संपलं. रावणाची आज्ञा पाहून श्री पुरुष घाबरले आणि म्हणाले, रावणाला बुद्धी झाली पाहिजे सीता परत देण्याची. म्हणजे प्रजाही बोलायला लागली. असं सगळं लपटलं आणि भगवंताने, म्हणजे रामाने हनुमंताला बुद्धी दिली
की आता जास्त काही करू नका. हनुमंताने आवर्त घेतलं, हनुमंताच्या शेपेवर तेल घृत ज्वलन श्री द्रव्य टाकलं. तदनंतर राक्षसांच्या शरीराला आग लावली, हनुमंताने रावणाच्या दाढीला आग लावली आणि सगळ्या लंकेमध्ये इकडे तिकडे फिरायला लागले. हनुमंताची वृक्षा प्रदीप्त दिसल्यानं रावणाला ज्वर आला. ज्वर आल्यानंतर रावण थरथर करायला लागला. हनुमान हसायला लागले, म्हणाले पाहिलं का रावणा, अत्यंत क्रूर होतो, आम्हाला माकड म्हणतो. हनुमंतानं पुऱ्या लंकेमध्ये प्रदक्षिणा मारली, जिकडून तिकडून जायचे, लोक वाद्य वाजवायचे आणि कल्लोळ वाजवायचे. हनुमान इकडून तिकडे जायचे. संध्याकाळपर्यंत सगळी लंका जळून टाकली. संध्याकाळी हनुमंताने आपली शेपटी समुद्रामध्ये बुडवली आणि सूक्ष्म रूप धारण करून त्याच्या बंधनातून मोकळे झाले. ब्रह्मास्त्र तोडून टाकलं, लंकेच्या पश्चिम द्वारावर गेले, त्या फाटकाला तोडलं आणि त्या द्वाराचं रक्षण करणारा नियुक्त जो राक्षस होता त्यालाही मारलं. राक्षस तिकडे तिकडे पळायला लागले, पुच्छ त्यांच्या मागे जायला लागली. सगळी लंका कल्होळ मारला, स्त्रिया पळायला लागल्या, बालक रडायला लागले. सगळ्या प्राण्यांचं रक्षण करणाऱ्या हनुमंतानं रावणाला हैमान करून टाकला. रावण अतिशय क्रुद्ध झाला, हनुमंताच्या जवळ युद्ध करण्याकरता धावला. हनुमंताने आपल्या शेपटीने रावणाच्या मस्तकावर प्रहार केला. क्षणभरामध्ये रावणाची त्वचा जळायला लागली. आपल्या पित्याला रणभूमीवर पाहून रावणाचे पुत्र इंद्रजित मेघनाथ एक गुंफेत लपलेला होता, तो बाहेर निघाला. हनुमंतानं लक्ष्मणाला प्रसन्नतेनं मेघनाथाला जीवन दिलं, कारण त्याला माहिती होतं की हा लक्ष्मणाचा जावाई आहे मेघनाथ, तर हा शेषाचा अवतार आहे. म्हणून त्याला सूड दिलं, लंका भस्म केली. हनुमंतानं श्रेष्ठ सागरावर आपल्या शेपटीचा समारोप केला, जलजंतू रक्षक केलं आणि समुद्रातलं शीतल जल आपल्या पुच्छेनं घेतलं आणि परत लंकेवर शिंपडून दिलं. तदनंतर सगळी लंका शांत झाली. त्रिजटाला बाकीच्या राक्षसांनी सांगितलं की तुझ्या वानराने रावणाला अति त्रास दिला, रामाची निंदा होते. सीतेनं हनुमंताकडे पाहिलं आणि सांगितलं, हनुमंता तू आता इथे काही राहू नको, मी तुला मणी दिला आहे, तो मणी घेऊन तू शांतपणाने आता इथे निघून जा. तू खूपच गोंधळ घातलाय, याच्याने रामाला त्रास होईल, राम माझी माता कौशल्या दुःखी होईल, सुमित्रा दुःखी होईल, भरताची कैकेयी माता दुःखी होईल, भरताच्या वियोगानं शत्रुघ्नाच्या वियोगानं रामाच्या वियोगानं कोणतीही माता दुःखी होते आणि तुझ्या वियोगानं मी दुःखी होईल असं समजवलंय आईकडून मी आहे. कारण तुला आता या आगीत त्रास झाला. स्थावर जंगम जे आहे ते सगळं तुझ्या पित्याच्या मालकीचं आहे, म्हणजे रामाचं. तू आता काही करू नको. जगामध्ये पितृगणांना श्राद्धीय पिंडदान केल्यानं ज्याप्रमाणे आनंद मिळतो त्याप्रमाणे तू सुद्धा आता हे जे कार्य केलेलं आहे हे रामाला आवडणार नाही. कारण राम निसर्गाचा विध्वंस होऊ देत मुद्दा इथे आहे. या निसर्गाचा विध्वंस जर झाला, आपल्या पुराणामध्ये या गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण आपण तिकडे लक्ष देत नाही. कागदावर झाडं लावलेले वेगळे आणि प्रत्यक्षात जगवणे वेगळे आहे. कारण ज्याप्रमाणे तुकाराम महाराजांनी तर एकाच अभंगात सांगितलंय, पुत्रापुरते वृक्ष लावा,
जेवढे मुलं असतील तेवढे झाडं लावून टाक. म्हणजे त्या वृक्षांपासून आपल्या पुत्रांचं पालन होईल. निसर्ग हा पालन करतो. म्हणून त्यामुळे शंकर म्हणाले, हे पार्वती एक कारण तुला सांगितले. देवी पर्वत श्रेष्ठामध्ये त्रिकुट पर्वत नावाचा पर्वत आहे, त्याच्या चारी बाजूने क्षीरसागर आहे आणि त्या पर्वतात श्री संपन्न 10,000 योजन उंच विस्तार हा त्रिकुट पर्वत आहे. याच्यामध्ये सुवर्ण लोह रजतममय 3 शिखर आहे. आकाशाने व्याप्त आहे, समुद्राच्या समीप आहे. या पर्वताच्या येथे महात्मा लोक राहतात आणि इथे एक उद्यान आहे. त्या उद्यानाचं नाव ऋतुमान आहे. देवतांच्या स्त्रिया इथे क्रीडा करायला येतात. या उद्यानामध्ये सुवर्ण कमळ सुशोभित दिसत आहे. सरोवर आहे, रक्तमाल आहे, शतपत्र आहे, पुष्पांनी शोभलेलं आहे आणि नास्तिक जन या सरोवरावर येत नाही. या जलावर दुष्टात्मा कोणी नाही आहे. या ठिकाणी गजेंद्रानं आपली मुक्ती करून घेतलेली आहे. गजेंद्र ग्राही जगला जलात हा या त्रिकुट पर्वताच्या ठिकाणी गजेंद्र राहत होता. याला मागच्या जन्माचा ऋषीचा श्राप होता म्हणून हत्ती झालेला होता. त्या हत्तीला पत्नी आणि पुत्र यांचं ज्ञान होत. एक दिवशी हा गजेंद्र जलामध्ये उतरला आणि जलक्रीडा करायला लावला. तेवढ्या वेळात हत्तीच्या सोंडेनं याच्या अंगावर पाणी उडवावं आणि याने हत्तीच्या मुलांच्या अंगावर उडवावं. असा ग्रहशाली हत्ती पकडला गेला सरोवरामध्ये असलेल्या मगरामुळं. पण हत्तीचं मागच्या जन्माचं पुण्य असल्यामुळं हत्तीला अंतकाली प्रभूचं स्मरण झालं. मगर हत्तीला खाली ओढतंय, हत्ती मगराला ओढतोय. आपल्याला जसं व्हेंटिलेटर लागतं माणसाला आणि तो श्वास कमी जास्त होतो म्हणून व्हेंटिलेटर लावावं लागतं, तसं आहे. उसनवार प्राणवायू द्यावा लागतो, ऑक्सिजन द्यावा लागतो. त्यावेळेस महान कृतशाली ग्राहकाच्या द्वारानं भगवंताला हाक मारायला सुरुवात केली. काय केलं? हरिस्मरण एकाग्र चित्तानं, इंद्रियांना एकत्र केलं, अंतःकरण पवित्र केलं आणि भगवंताला हाक मारू लागला. त्यावेळेला भगवान गरुडावर बसून आले आणि गरुडावर बसून आल्यानंतर देवाला पाहिल्यानंतर गजेंद्राला अत्यंत आनंद झाला आणि त्याने समुद्र आपल्या सरोवरामध्ये असलेलं कमल ते सगळं तोडलं आणि भगवंताला भेटलं. त्याप्रमाणे भगवान आले आणि त्याचा उद्धार केला. त्याचप्रमाणे हनुमान एका कमंडलूमध्ये आपली तिलांजली भरून अंगुष्ठानं बाहेर निघाले आणि तात्काळ म्हणजे अंगुष्ठ प्रमाण केलं, सगळ्या मुलींना नमस्कार केला, मनातल्या मनात विचार केला आणि लंकेत सीतेला सांगितलं, आई आता मी येतो, तू चिंता करू नको, थोड्या दिवसातच मी रामांना घेऊन इथे येईल. त्यावेळा हनुमंताने युक्ती सांगितली, म्हणाले, आई तुला जास्ती त्रास होत असेल तर तू माझ्या खांद्यावर बैठ, मी आत्ता घेऊन जातो, हा रावण काही करू शकणार नाही. तेव्हा सीतेनं हनुमंताला सांगितलं की तू जर मला घेऊन गेला, तू मुलगा आहे काही हरकत नाही, पण मग तुझ्या वडिलांचा पराक्रम कसा? तुझ्या वडिलांच्या पराक्रमाने मी सुटली पाहिजे. तू जर घेऊन गेला तर मग त्यांचा पराक्रम जगाला दिसणार नाही ना. तर तू जा, माझ्या मणी दे आणि रामाला लंकेवर आण, युद्ध करा, रावण कुंभकर्ण आहे मारा आणि मग मला सन्मानाने घेऊन जा. रामानं ती अंगुठी दिलेली होती, ती हनुमंताने आईला दिली, नमस्कार केला आणि मणी घेऊन निघाले. भगवान शंकर म्हणतात, हे पर्वतराज बुद्धी पार्वती,
रामानं वायुपुत्र हनुमंताद्वारा आपलं चरित्र सगळ्याकडे पसरवलं. या चरित्राला सुंदर चरित्र असं म्हणतात. म्हणून जो कोणी हे चरित्र ऐकतो त्याची बुद्धी शुद्ध होते. कृष्णार्पणमस्तु. हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे. हरी वरदा.